बाबा नमस्कार, बाबा नमस्कार, बाबा इकडे आराम करतायत, आराम करतायत का? कुठे आता घाट चालल्यावर आराम करतायत? हा असे का? किती किलोमीटर चालले सकाळी महाराज? 25 किलोमीटर चालला असेल. 20-25 किलोमीटर. हा हा नियम असतो, घाट चालल्यावर आराम करायचा. आराम करायचा. आणि हे वरती फटाका बांधून येणं अडकवायचा. वर जमिनीवर? हा जमिनीवर ठेवायचा नाही. किती वय तुमचं? 60. किती वर्षापासून करताय? 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली असं आहे का? कोणत्या गावानं आलते तुम्ही? खंडाळा तालुका, सातारा जिल्हा. पाहते सातारा जिल्हा. हा शेतीची कामं झाली का? चालली आहेत. नको नको खाऊ कसं काय? वय किती आहे तुमचं? 87. वय किती आहे? 87. किती वर्षापासून साधारण वारी किती वर्ष झालं करताय? वारी किती वर्ष झालं करताय? 20 and 10, 22 and 10, 32. किती झालं? घाट चालल्यावर ना थोडस यांचा आराम वगैरे चालू आहे. नेट नाही म्हणून लाईव्ह आपण येऊ शकत नाही. बरीचशी गर्दी झालेली. हा युट्यूब आहे. युट्यूब आहे. हा युट्यूब आहे. बरेचसे वारकरी जी मंडळी आहे ती आता आराम करते. घाट चालल्यावर ना त्यांना थोडा विसावा, कारण वय वगैरे बरं झाले तर के वगैरे जेवढे तेवढे सर्व आराम करतायत ना बाबा? आराम करतायत. घाट चालल्यावर थोडस जडपणा येतो माणसाला. नाश्ता वगैरे केला का? तर इथं थोडंसं आतलं ग्राउंड आहे, सर्व बसलेले तुम्हाला दिसत असेल. थोडं वातावरण शांत आहे, चिखल वगैरे आहे, पण बसायला जागा आहे, बघू शकता तुम्ही. मी इथं माझी बाईक आहे ती पण अडकलेली, इथून मला बाहेर जाता येत नाही आहे. थोडं ट्राय करणार थोडं जात आपण. मित्रांनो तुम्ही बघू शकता गर्दी एवढी झालेली आहे ना. पाऊस चालू झालेला आहे त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ शूट करता येत नाही. अजून पण जी काय पालखी आपली संतनेश्वर महाराज,
की अजूनही म्हणू शकता तुम्ही ना खाली असू शकते, घाटाच्या खाली असू शकते. बाबा नमस्कार, काय नाव आहे? नाव काय? नाव काय तुमचं? नाव नाव नामदेव नामदेव रामराव मुळे राहणार सिंगी बुद्रुक अहमदपूर तालुका लातूर जिल्हा गाव आहे माझं. लातूर जिल्हा. किती दिवसापासून आले आनंदीत? आनंदीत किती दिवसापासून आले म्हटलं? आळंदीहून दीवला गेलो, दीवचं प्रस्थान झालं, आळंदीला आलो, आळंदीचं प्रस्थान झालं, आता पंढरीच्या दिशेला निघालो. पंढरीच्या दिशेने निघालो? पंढरीच्या दिशेला जात असते. किती वर्षापासून वारी करतायत? चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अरे अखंड मुखे नाम तुझे वर्णिल, जोरात बोला, भगवंताच गुण गात 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 जागा गात जागा, प्रेममा झाला विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा, भगवंताच आळंदी पंढर आळंदी आणि दीव पासून लोक नाम स्मरण गात जाते, पंढरीरायाचं नाव घेत घेत ज्ञानराज माझी योग्याची नावली, ईजवली प्रघट केली, ज्ञानेश्वर महाराजाचं गुणगात लोक जाते आळंदी आणि आळंदीहून पंढरीतला छत्री पकडलेली आहे. आता जवळजवळ 3 वाजले, अजून तो पालखी आलेली नाही आहे. 4 वाजेपर्यंत घाटाजवळ पालखी येते. 4 वाजता येते पालखी. 4 वाजता पालखी. आता कुठेपर्यंत आलेली बाबा पालखी? पालखी कुठेपर्यंत आली आता? हा आता दिवे घाटापर्यंत पालखी आली. दिवे घाटापर्यंत आलेली आहे. एका तासात येणार वरती? हा आता 17 तासात. तर आता पर्याय पण नाही आहे, माझी पण नाही. तर मित्रांनो, माझ्याकडे पर्याय पण नाही आहे, गाडी पण माझी अटकलेली आहे इथं ट्रॅफिकमध्ये. माझ्याकडे पर्याय पण नाही, बाबा पण मला भेटलेले आहेत. आता किती वेळ जाणार आहे माहीत नाही, पण बघू शकता थोडंसं ब्राईटनेस पण कमी म्हणून चेहरा पण माझा एवढा काय पड येतो आहे ना, मला ओळखू मी ओळखू शकत नाही की मी जे का कोण आहे. तर मित्रांनो, पाऊस कंटिन्यू चालू आहे, बारीक पाऊस चालू आहे आणि गर्दी बघू शकता जबरदस्त गर्दी आहे. तर बाबा काय वाटतं तुम्हाला, पालखी वेळेवर येणार का उशिरा येणार? पालखी वेवर येणार का उशिरा येणार? पालखी आता दिवे घाटाचा घाट चढत आहे. दिवे घाटाला पालखी चढून नाम गात काय म्हणते, गात जागा गात जागा, प्रेममा जा विठ्ठला विठ्ठला. चालेल बाबा, धन्यवाद.